आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, महानकारी न्यूज सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. महाराष्ट्राकडे जाणाऱ्या कर्नाटक परिवहनच्या बसेस सीमेवर रोखल्या. महाराष्ट्रातील सांगली मिरज येथे जाणाऱ्या रुग्णांची गैरसोय. महाराष्ट्रात एसटी कर्मचाऱ्यांचा संप सुरू होता, त्यामुळे कर्नाटक परिवहन खात्याने महाराष्ट्राकडे जाणाऱ्या सर्व बसेस महाराष्ट्र कर्नाटकच्या सीमेवरच रोखून धरल्या होत्या. महाराष्ट्रात गेले 2 दिवस एसटी कर्मचाऱ्यांचा संप सुरू होता, त्यामुळे कर्नाटक परिवहन खात्याने महाराष्ट्रात जाणाऱ्या सर्व एसटी बसेस कर्नाटक महाराष्ट्र सीमेवरच रोखून धरल्या, त्यामुळे प्रवाशांची मोठी गैरसोय झाली. विशेषतः महाराष्ट्रातील सांगली आणि मिरज येथे उपचारासाठी जाणाऱ्या शेकडो रुग्णांना मोठा त्रास सोसावा लागला. महाराष्ट्राकडे जाणाऱ्या बसेस रोखून धरल्याने विजयपूर, शिंदगी, इंडी, बागलकोट आणि आत्नी परिसरातील प्रवास विस्कळीत झाला होता. तर महाराष्ट्रातील सांगली, मिरज येथील हॉस्पिटलकडे उपचारासाठी जाणारे अनेक रुग्ण धावपळ करताना दिसून आले. सीमेवर खासगी वाहनधारकांकडून डबल चार्ज लावून प्रवाशांची लूट करण्याचे चित्र सर्रास दिसत होते. महानकर न्यूजसाठी विजयपूरहून कृष्णा आर्गे.